आता वळत इतर घडामोडींकडे. डोंबिवलीतल्या MIDC खाबालपाडामध्ये आग लागलेली आहे. प्रिंटिंग प्रेसला ही आग लागलेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. मोठी बातमी येते आहे, प्रिंटिंग प्रेसला ही आग लागलेली आहे. डोंबिवलीतल्या MIDC खाबालपाड्यामधली ही घटना आहे. फोटोच्या माध्यमातून आपण आगीची भीषणता बघू शकतो. साहजिक आहे, प्रिंटिंग प्रेसला ही आग लागलेली आहे. MIDC आहे त्यामुळे आजूबाजूला इतरही कारखाने कंपन्या आहेत, त्यामुळे ही आग पसरत जाण्याचा धोका आहे. त्यामुळे आता या आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तन्मय टेल्लू आपले प्रतिनिधी आहेत. तन्मय, काय आत्ताची परिस्थिती आहे आणि आगीचं नेमकं कारण काय, काय माहिती मिळते? नक्कीच अनिकेत, आपल्याला 4:30 डोंबिवलीतील MIDC गोपाळ प्रिंटिंग प्रेसला ही आग लागली. अग्निशामक दलाच्या 2 ते 4 गाड्या या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. इतरही अनेक कंपन्या आजूबाजूला आहेत. प्रिंटिंग प्रेसचं यात प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आगीचा लोळ जवळपास 2 ते 1.5 किलोमीटरवरनंही पाहायला मिळतो आहे. या सगळ्या पश्चात अद्याप किती नुकसान झालं आहे आणि काय जीवितहानी झाली आहे, वित्तहानी झाली आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. सुदैवानं रविवार असल्याने MIDC काही कारखाने बंद असतात आणि त्यामुळे याच्यात जीवितहानी होण्याची शक्यता फार कमी आहे असं वर्तवण्यात येत आहे, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिक माहिती काय मिळते ते अजून लवकरात लवकर कळू शकेल. नक्की, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर डोंबिवलीतल्या MIDC खाबालपाडामधली ही आगीची दृश्य आहेत. प्रिंटिंग प्रेसला ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.